नाशिक शहरात येऊ घातलेल्या 2027 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ आराखड्यात स्वतंत्र पर्यटनाचा आराखडा असून शहरातील 16 पर्यटन स्थळ विकसित होणार आहेत। त्यासाठी जवळपास 65 कोटींचा खर्च केला जाणार आहे। ही पर्यटन स्थळे कायमस्वरूपी येणाऱ्या भाविकांसाठी आणि नाशिककरांसाठी दर्जेदार विकसित होणार असून या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच यातून उत्पन्न देखील महापालिकेला मिळणार आहेत। कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित होणार आहेत ते जाणून घेऊया। सोमेश्वर धबधबा, महादेव मंदिर, नवशा गणपती मंदिर, बापू पार्क, गोदा पार्क, कुसुमाग्रज उद्यान, पंचवटी, नवी भाजी बाजार, कपिला संगम, वाघाडी नाग चौक वॉटरफॉल, नंदिनी गोदावरी संगम, समर्थ रामदास स्वामी मठ, दशरथ घाट, फेरी, रोपवे आणि थीम पार्क या पर्यटन स्थळाचा समावेश असणार आहे।